दोन दिवसापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आज पालकमंत्री भरणे मामा यांनी खरं तर पूर परिस्थिती पाहणी केलेली आहे. मामा, किती क्युसेक्स पाणीचा विसर्ग सोडलेला आहे आणि काय तुम्ही आज पाहणीमध्ये केला? नाही, आता आपल्याला माहिती आहे की उजनीमधनं साधारणतः 1,40,000 आज सोडलेलं आहे आणि इकडून वीरमधनं साधारणतः 45,000. पण ह्याचं काय, ह्यावेळेस एक वैशिष्ट्य असं आहे की पाऊस सगळ्या लोकल पाऊस झालेला आहे प्रत्येकावर, त्यामुळे प्रत्येक ते जे वडे नाले ते वाहत आहेत, त्यामुळे पाणी जरा इथं जास्त येतं आणि बऱ्याचशा गावचे जे पाझर तलाव किंवा बंधारे ते फुटले, लिकेज झाल्यामुळं ते पाणी सगळं खाली हे नदीला येतं, त्यामुळं इथं आज आपल्याला इथं पाणी जास्त दिसतं आहे. आज आम्ही सगळेच SP असतील, प्रांत असतील, सगळे अधिकारी, शासनाचे सगळे अधिकारी शिव असतील, आज इथं दौरा केला. काल खरं तर एक दुर्दैवी घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आणि त्यामध्ये 6 जणांचा त्या घटनेमध्ये नाहक बळी गेला आणि खरं त्या कुटुंबाला पण आम्ही भेट दिली. शासनाच्या वतीनं जे काय त्या कुटुंबाला सहकार्य करता येईल तो आम्ही शासनाच्या वतीनं त्या कुटुंबाला निश्चित प्रकारे करणार आहोत. आणि मला नागरिकांना एकच विनंती करायची की हे निसर्गाने एक संकट आहे, त्यामुळे हे खरं तर जुनी लोक सांगतात की एवढा मोठा पाऊस कधीही या आपल्या भागात या परिसरात नव्हता. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कमी दाबाच्या पट्ट्यामुळं खरं हवेच्या आपण ह्याच्यामुळं हा पाऊस खरं तर आज हा आपल्या भागात पडतो. आणि एक सोलापूर जिल्हा असेल आणि पुणे जिल्ह्यामधले 3च तालुके, इंदापूर, बारामती आणि पुरंदर, बाकीकडे इतर ठिकाणी एवढा ह्या पावसाचा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे आणि या परिसरात हा पाऊस पडलेला आहे. निश्चित प्रकारे नागरिकांनी आजही थोडं संध्याकाळचा थोडा रेड अलर्ट जाहीर केलेला आहे, त्यामुळे आजही आजची संध्याकाळची तेवढी काळजी ही सर्व नागरिकांनी या भागातल्या घ्यावी. आणि निश्चित प्रकारे जे काय झालं शासन या सर्वांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे निश्चित प्रकारे उभे आहोत. आणि ज्या नागरिकांचं तुम्हाला माहिती आहे की इथं ज्या नदीकाठच्या ज्या झोपडे आहेत किंवा जी घरं आहेत त्यांचंसुद्धा आम्ही निश्चित प्रकारे त्यांना सगळ्यांना तिथं आम्ही त्यांना त्यांचं हस्तांतरण आम्ही इतर ठिकाणी केलेलं आहे. ते साधारणतः मी इथल्या शहराचा विचार केला तर 350 कुटुंब आहे, 350-400 कुटुंब आणि ग्रामीण भागातले मग बाकीचे कुटुंब आहेत. ग्रामीण भागात शेतीचं पण मोठं नुकसान झालं, शेतीचं द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ते तर सोडा, पण ऊसाचं पण नुकसान झालेलं आहे. या बाबतीत कालच मी कलेक्टरांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब कुठल्याही ग्रामीण भागातला शेतकरी या बाबतीत कुठल्याही द्राक्ष असू द्या, डाळिंब असू द्या, ऊस असू द्या, किंवा त्याचं कुठलंही पीक जसं शेतकऱ्याचं नुकसान झालं किंवा बांध वाहून गेलेलं आहे, शेत वाहून गेलेलं आहे, याचं निश्चित प्रकारे ताप पंचनामे हे तंतोतंत कुठल्याही त्यापासून वंचित कोणी राहणार आहे हे पंचनामे करण्याची कालच सूचना आम्ही कला अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. तर आणि थोडं जरा पावसाचा अजून 1-2 दिवस विषय आहेत, थोडं पावसामुळं काही ठिकाणी जाता येत नाही. 1-2 दिवसात पाऊस थोडा उघडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं नुकसान भरपाई झालेली आहे, जो शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि जिथं नागरिकांचं घर एखाद्याचं घर पडलेलं असेल, एखाद्याच्या रस्ता असेल, पाझर तलाव असेल, जे नुकसान झालं ते नुकसान निश्चित नुकसान भरपाईचे पंचनामे दिलेले आहेत. NDRFच्या किती टीम आपण बोलवलेले आहेत आज? मला वाटतं चार ना NDRFच्या 3 जिल्ह्यासाठी. हां, जिल्ह्यासाठी 3 टीम आहेत आणि ते येत आहेत लवकरच. आज बघितलं असेल आपण आता पंचनामे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या आदेश असतात पालकमंत्र्यांनी ते दिलेले आहेत. पंढरपूरहून कॅमेरामन राजू मिसाळसह रवी लवेकर, TV9 मराठी.